हाय, नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ बहिणींना. तर आली बरं का भाऊ बहिणींनो, आता तुम्हाला सांगते, जेवण हे झालं, सगळ्यांचं झालं का जेवण? सगळ्यांचं जेवण झालं का? तुमच्या पुनमताईचं तर झालं जेवण, 2 दिवस झालं लय डोक्यात. दोन कसं, 2-4 दिवस झालं. तर आता मी माहेरला गेल्यावर मला एक जणी कोण बाया होती, तिची होती बरं का कमेंट की कर्म आहे तर तुझी, कर्म तुझी काही विद्याला नांदू नाही दिलं, त्याची कर्म आहे तर तुझी, त्याच्यामुळं तुला आहे ना ते, तुझी कर्म चुकणार नाहीत. तर आता आम्हाला त्या बाईला सांगायचं आहे की विद्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. राहिली गोष्ट तर माझ्या घरातली भांडणाची, तर ती प्रत्येक घरी होतच असते ती. पण आता विषय फक्त एवढाच आहे की आपण सोशल मीडियावर असल्यामुळं सोशल मीडियावर निदर्शनात येतात आपली भांडणं. आता कसं आहे, आपण सोशल मीडियावर आहे आणि आपण चांगल्यापणा जरी व्हिडिओ टाकला तरी एखादा माणूस फॅमिलीतली जरी नाही दिसलं तरी काय 4-2 कमेंट करणारी लोक आहेत, ती म्हणतातच ह्यो माणूस नाही, काय झालं ती, असं झालं तसं झालं. त्याच्यामुळं ती कसं आहे सांगावं लागतं की कोण आलं कोण गेलं काय झालं. तर भांडणं ही सोशल मीडियावर, सोशल मीडियावाल्यांची दिसतच असते ती. तर आता मला बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की नवऱ्याने लाथा घालून काढले का नाही बाहेर, नवऱ्याने लाथा घालून काढले का नाही बाहेर. बरं, काढू द्या नवऱ्याने लाथा घालून बाहेर. तर मला त्या लोकांना पण सांगायचं आहे की काल मी माहेरला गेली होती, त्याचं कारण बी सांगते मी तुम्हाला. परवा दिवशी, आता काय झालंय भाऊ बहिणीनं, माझं दोन कालच्यापासून जरा तब्येतच माझी बिघडली, घसाने तडतड करतोय आणि भरपूर म्हणजे घसाही दुखतोय. काय झालंय कुणाश ठाव, आणि अंग असं अंग मरणाचं दुखतंय, म्हणजे काय कणकणी आल्यावाने झाली या. आणि पियाला पण तसंच झालंय, ना अपूर्वाची पण तब्येत जरा बिघडली या. अपूर्वाच्या दुखतोय पोटात, आणि पियाला पण थंडी ताप आणि सर्दी खोकला आणि घसा तिला पण होतंय. तर आता हिथं काल आल्यापासून जरा बरं वाटतंय बरं का तिला, म्हणजे तिथं पण त्यातली त्यात, त्याच्यामुळं तिला बोलू वाटत नाही जास्त. आता मला पण बोलू वाटत नाही का हे घसा दुखतोय म्हणून. तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की तू माहेरला, म्हणजे काय असं काय झालं त्याच्यामुळं तू माहेरला आली. तर त्या भाऊ बहिणींना मला सांगायचंय का मी माहेरला गेलेलं कारण सांगते तुम्हाला. आता आपल्या घराचं नवीन काम झालं, नवीन काम झाल्यावर मी काय केलं होतं, जेवढा म्हणजे आपल्या नवीन घरात आहे ना, जेवढा पसारा आणायचा तेवढाच आणला होता, बाकी पसारा मी काय केलं आपल्या जुन्या बंगल्यातच ठेवलेला आहे, म्हणजे आपलं सपराचं घर, त्या सपराच्या घरातच मी निम्मा पसारा म्हणजे ठेवलेला आहे तिकडं. आणि काय जेवढा लागतोय ना तेवढाच इकडं आणला, म्हणजे जास्त पसारा आणला नाहीतर घरगच भरल्या मग राडा होतो ना, त्याच्यामुळं जी न लागणाऱ्या अशा म्हणजे वस्तू आहेत त्या तिकडेच ठेवल्या त्या. मग तुम्हाला सांगते काल काय झालं, उठली मी, तोंडसुद्धा धुतलं नव्हतं मी परवा, नाही परवा दिवशी, काल मी इकडे आली होती, तोंडसुद्धा धुतलं नव्हतं मी, धुतलं नव्हतं हाय अशी मी गेली होती परवा दिवशी. तर तुम्हाला सांगते त्याच्या आदल्या रात्री काय झालं, जायच्या आदल्या संध्याकाळी पुरीच्या शिवण्याच्या बापाने शिवण्याला पाण्याची बाटली आणायला सांगितली. आता त्यो गोदाड्या ही पण इथल्या येत नाही, किंवा आता त्याचा त्यो वेगळाच राहतोय, 2-4 दिवस होऊन गेलं त्याचा ते आपल्या पद्धतीने त्याच्या आईकडूनच आणतो. अंगाव हातराय पांघराय, हातराय पांघराय पुरीने दिलेलं बी त्याने फेकून दिलं, देईना का. आणि 2-3 दिवस ते 2-4 दिवस झालं ते म्हणतोय की मी म्हणजे माझ मी पुरींला त्याला भाकरी आणतो आणि देऊन देत नाही, असं त्याने त्याच्या भावाला भाऊजाईला सांगितलंय. पण पुरींला विचारावं, पुरींनी त्याला जेवायला विचारलं ना की तो काय म्हणतो, मला नाही जेवा, मला नाही खायचं. मग मला नाही खायचं म्हणल्या पुरी मला सांगतात, मम्मी पप्पाला जेवायला विचारलं तर पप्पा म्हणतात मला खायचं नाही. तर मी म्हणलं रागाने की जबरदस्ती कुणाला करायची नाही, ज्याला जेवायचं ते जेवत, ज्याला नाही जेवायचं ते नाही जेवायचं. तर पुरीच करतात ना, आता तुम्ही तर बघितलंय मी इकडे मशीनवर कामात असल्यावर पुरीच स्वयंपाक करतात. आणि त्याच्या आदल्या दिवशी शिवण्याला पाणी सांगितलं बापाने, पाण्याची बाटली. तर मी आता टेन्शन मध्येच होते आधीच, आणि त्याच्यात काय झालं,
फ्रीज मध्ये काय बाटल्या ठेवलेल्या नव्हत्या. मी काय शिवण्याला म्हणलं, ए म्हणलं पोर, ए म्हणलं त्या फ्रीज मध्ये काय बाटल्या नाही तर पाण्याच्या? नाही पाणी म्हणलं, बाटली नाही पाण्याची असं म्हणलं मी. आणि म्हणलं नाही ह्याच्यात त्याच्यात पाणी. तर आता कुणाला काय हो का, आपण पुढचा माणूस गेला दिवरुसपणा दिवरुसपणा, आणि त्याच्या आधी त्यांनी हिथल्या गोदाड्या फिदाड्या नेऊन हातरून टाकलेलं होतं. तेवढं हे केलं की लगेच तुम्हाला सांगते तेवढंच आता झालं बरं का. कोणत्या ह्याला निमित्त पाहिजे माणसाला. तर खाटा आदल्या दिवशी, ज्या दिवशी मी जायची ना त्याच्या आदल्या रात्री संध्याकाळी फरा 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 आता तिकडं रस्त्याच्या अलीकडच्या साईडला आहे ना, खाट टाकत असतो झोपायला, रोज खाटवत झोपत असतो. फर 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 खटवडत आणली आणि दारात फेकली खाट. त्यांनीच एकट्याने म्हणजे ह्याचा परपंच करायसाठी मी आतापर्यंत कितीतरी जीवाचं रान केलंय, पोटाला कितीतरी पिळं घातलेत या, आणि ह्याचा परपंच करून दाखवला या. आणि आज आपण एवढा परपंच ह्याचा उभा केलेला, ह्या माणसाला एवढीशी सुद्धा किंमत नाही. तो प्रत्येक वेळेस काय करतो, जर काही झालं ना की घरातली तोडफोड करायची, वाटुळ करायचं, आणि त्याची भरपाई कोणी करायची? मी करायची. कारण की मला संसार करायचा ना नवऱ्याचा, त्याच्यामुळं त्याची भरपाई मी करायची. आणि हे तोडफोड करणार ह्यानी काय म्हणून ठेवलं नाही टीव्या? आता टीव्ही सुद्धा माग एक टीव्ही ती ही झाली जळाली, पण असं फॅन तोडलं, असं टेबल फॅन आणलेलं मी, ती फॅन तोडलं, खुर्च्या तोडल्या, काय बी असू द्या हो. काही शिलाई मशीन सुद्धा आहे ना, ही माझी 20,000 रुपयाची मी मशीन घेतलेली आहे, ती मशीन सुद्धा आहे ना त्याने इस्कूरच्या बी आहे ना अशी ही करून चिरावली, अख्खी चिरावली नवीच मशीन, हा शिलाई मशीन मी नवीच आणलेली. त्याला सुद्धा आहे ना इस्कूरच्या बी असा ठोका टाकला, कपाट दना दना आदळायची, दरवाजे उघडायचं. मग माझ्या जीवाला तळतळ वाटत नसल. आज ह्याचा संसार परपंचा करायला मी कितीतरी जीवाला त्रास घेतला, ह्याने एवढा मला त्रास दिला तरी पण मी महाग सरली नाही परपंच करायला. करून दाखवला ह्याचा परपंच. आणि ह्यो माणूस मला प्रत्येक वेळेला प्रत्येक घडीला ह्याच्या माणसात मिसळून मला ह्यो त्याच्या माणसांबरोबर माझी बदनामी करतो. आता सोशल मीडियावर पण माझी काय वेळेस माझा व्हिडिओ टाकल्यावर लोक म्हणतात की पूनमताई जे तुला सोशल मीडियावर असा बोलतो तसा बोलतो. सोशल मीडियाचं मी अजूनपर्यंत त्याचं म्हणावं घेतलं ना, पण जी माणसं माझ्या पहिल्यापासून मुळा उठलेली आहेत ह्याची, त्या माणसांबरोबर मिळून ही माझी आहे ना ही करतो. म्हणजे बायल अशी त्याची आई बी त्याची आई पण झालं तरी ती प्रत्येक वेळेस मला पहिल्यापासूनच त्यांनी पाण्यात बघितलेलं आहे. आता एक देवाच्या दयानं मी म्हणते एवढं तेवढं बोलत असतात चांगलं, नाही तर पहिल्यापासून ह्यांनी माझ्या परपंचाला मी कोंबड्या पाळल्या खपलं नाही, शेळ्या कापल्या पाळल्या खपलं नाही. मी काही जर परपंचात आणलं ना की लगेच त्यांच्या डोळ्यात खुपाय चालू व्हायचं, लगेच शेळ्या आणल्या डोळ्यात खुपायच्या. तुम्हाला सांगते कोंबड्या केल्या डोळ्यात खुपत होत्या. म्हणजे प्रत्येक वेळेस आहे ना मी काय परपंचात करायचं म्हणलं ना लगेच डोळ्यात खुपाय चालू होते आमच्या सासूबाईच्या. लगेच एखादी जाऊ भाऊ कशी बांधरिडते तशी करते. बरं असू द्या, मला काय नाही त्याचा फरक. माझी मपली तसंच चला जाऊन द्या ही करून करते नवऱ्याच. आता लेकरं बाळ झाली तर तुम्हाला सांगते ज्या दिवशी मी गेली ना त्या दिवशी नवऱ्यानं ते केलं का आदल्या दिवशी कारस्थान संध्याकाळी खाटी, तरी मी एक शब्द मी शब्दच बोलली नाही बरं का. आता 4-5 दिवस झालं ती त्याच्या बरोबर नवऱ्याबरोबर एक शब्द मी बोलत नाही, काय नाही काय तो बी बोलत नाही. आणि राहिली गोष्ट तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या कारणाने आहे ना जरी तो नाही माझ्या संग बोलू नाही तर नाही बोलू, पण त्याची लेकरं त्यांनी नीट नक्की सांभाळावी मला एवढंच कळतं. सगळ्या जबाबदाऱ्या काय आईनंच घेतलेल्या नसत्या, त्या जन्म घेताना त्रास घ्यायचा. आणि तसं बी डिलेवाऱ्या माझ्या सरकारी दवाखान्यात झाल्या त्या, काय कोणी मला डिलेवाऱ्यांना बी 1 रुपया खर्च केलेला नाही, किंवा डिलेवाऱ्या होऊन आल्यावर माझ्या खाण्यापिण्याला कोणी खर्च केलेला नाही. हाय असं जे आहे ना त्याच्यावर दिवस काढल्यात, उपाशी तान पाण्यावलं दूध पेल्यात माझी लेकर. त्याच्यामुळं आहे ना तर सांगायला गेलं तर लय मोठं महाभारत आहे सांगायला गेल्यावर. तर ज्या दिवशी मी जायची ना त्या दिवशी नवऱ्यानं आपल्या ते जुन्या बंगल्यात जे सामान ठेवलेलं होतं का धर सामान फेक बाहेर. आता मी इथं हॉलमध्ये होती, इथं धर सामान फेक बाहेर,
दनादन दनादन बाहेर आवाज यायचा. पियाला म्हणलं, पियो म्हणलं काय वाजतंय ग म्हणलं बाहेर कशाचा आवाज येतोय. तर पिया काय म्हणली, मग मी म्हणली पप्पा आहे ना घरातलं सामान बाहेर फेकतात. मग आता सामान बाहेर फेकतात म्हणल्यावर भाऊ बहिणीनं आलं का मला टेन्शन. टेन्शन म्हणजे आता व्हिडिओ तुम्ही तर बघताय, मी सुद्धा व्हिडिओ टाकत नाही ते एवढ्या ह्याच्यात. माझ्या युट्यूबच्या कामावर सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. एक तर आपल्याला नाही कुणा कुणाकुणा आधार, युट्यूबवरनं दहा काय म्हणतात व्हिडिओ काढून 10-5 रुपये मिळवतो, त्याच्यात सुद्धा आपल्या डोक्यावर परिणाम. म्हणजे असं कुठल्या कामावर लक्ष नाही लागलं पाहिजे. शिलाई मशीनचं काम ती बी आपलं किती दुखलं खुपलं तरी मी करावं, का तर लेकरंबाळ आहे ते, लेकरंबाळ आहे ते. आपण जर नाही केलं तर आपली लेकरंबाळ कुणाच्या तोंडाकडे बघते, ह्याचा विचार करावा. मी शिलाई मशीनचं तसंच करते, युट्यूबचं काम. आता युट्यूबचं मला वाटत नाही का मी बी आहे ना निवांत दुसऱ्याचं बघत काढावं, मी बी दिवसभर टी व्ही बघावा. आज तुम्हाला सांगते एवढा मोठा टी व्ही आणलाय काय म्हणून नाही, सगळं मिळवलंय सगळं. आयशी आरामात झोपून निवांत कुठून आपल्याला कोणाच्या तरी अपेक्षा असली ना, कोणतरी ह्या आपलं परस्पर जर कुठल्या गोष्टी होत असल्या ना तर माणूस टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टीचं. मी त्या व्हिडिओसाठी युट्यूबच्या व्हिडिओ जर नाही काढलं ना, आता ह्या युट्यूबचं मी सिस्टीम सांगते तुम्हाला, युट्यूबचं व्हिडिओ जर नाही ना काढलं तर लगेच त्याची रीच कमी होती, चॅनल कमी कमी होत्या. त्याचं जर टायमाच्या टायमाला ऍक्टिव्ह नाही राहिलं तर दुखलं खुपलं तरी किती काय झालं ना, युट्यूबला काही घेणं देणं नसतं. रोजची रोज तुम्ही फक्त ह्याच्यावर ऍक्टिव्ह राहा, रोजची रोज व्हिडिओ टाका. युट्यूबचं एवढं रूल आहे तर प्रत्येक युट्यूबचं तेवढं मान्य करावं लागतं की तुमची भांडणं असू द्या, तुमची तणं असू द्या, तुम्हाला दुखणं येऊ द्या, भाईनं येऊ द्या, पण रोजची रोज युट्यूबवर ऍक्टिव्ह राहायचं, रोजची रोज व्हिडिओ टाकायचं, तरच तुमचं चॅनल चांगलं म्हणजे हाय ह्या लेवलने चालणार. नाही तर जर आपण गॅप टाकला ना व्हिडिओला तर चॅनल खाली येतात, खाली येते चॅनल. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर पण ऍक्टिव्ह राहावं लागतं. तर तुम्हाला सांगते आता नवऱ्याचं, नवऱ्याच्या टेन्शनने माझं युट्यूबवर पण दुर्लक्ष, युट्यूबवर पण मी म्हणजे व्हिडिओ काढायला याच डोक्यात टेन्शन असल्या कुणाला काय व्हिडिओ काढता काय करता, सगळं ह्या कामावर दुर्लक्ष. कोणचं काम करावं कोणचं काम नाही करावं, लेकरांचं टेन्शन, कुणाचं म्हणून टेन्शन घ्यावं, नवऱ्याचं टेन्शन. नवऱ्याला आपण किती काय केलं तरी नवऱ्याला आनंद नाही. एखादा नवरा म्हणला असता की आपली बायको परपंचासाठी एवढी झटते, कशाला आपण तिच्या डोक्याला ताण द्यावा. ह्याला उली उली एवढं एवढं बोललं तरी वसा वस वसा वस अंगावर धावणार धावणार. लेकरांना बी तसाच धावतो. मला राग येतो मग भाऊ बहिणीने लेकरांवर धावल्यावर. माझ्यावर तर माझ्यावर धावतो, लग्न झाल्यापासून तीच तर आहे, त्यांच्या कुळातच ती आलेला आहे. नुसतं वसावस धावायचं, प्रेमाने कुणाला बोलायचं नाही, नुसतं धावायचं अंगावर. आणि मग पसारा फेकत होता बाहेर, मग बाहेर पसारा फेकत होता म्हटल्यावर पियाने मला म्हणली, मम्मी पप्पा म्हणली बाहेर पसारा फेकतेत म्हणली. मग आता मला डोक्याला टेन्शन आल्यावर तुम्हाला सांगते, आता म्हणलं बोलाय गेलं तर भांडण वाढत भांडण होईल. आणि भांडण वाढलं की म्हणलं ह्यांना सवय आहे त्या कांगारावळा करायची. कुठं आता महाग तर बघितलं तुम्ही, कुठं फाशी घ्यायला पळ, कुठं काय कर, हा फोन मोबाईल फोड, कुठं काय कर असलं तर मी लाईव्ह बी महाग चालू करून दावलं होतं. जी महाग कांगारावळा चालला होता तर काही लोक म्हणायचे ह्याच्यासाठी दावलं त्याच्यासाठी, तर त्यांच्या म्हणण्याने कशासाठी बी दावलं. तर तुम्हाला सांगते मी काय विचार केला कि म्हणलं कुणाला बोलाय नको आणि कुणाला काहीच नको. मी तोंड नाही धुतलं त्या दिवशी, चहा नाही पिली, पुरीचं मोठ्या दुखत होत. पियाला म्हणलं, पिया म्हणलं तुझं आवर म्हणलं तोंड धु, चल म्हणलं माया बरोबर. तर ह्या दोन पुरी काय मी निघाल्याच नाही, तर कुणाला अपूर्वाला शिवण्याला हेच ठेवल्या. आणि पियाला म्हणलं उरक तुझं, तिला बी उठू वाटाना चक्कर यायची. तिला बळच उठावली, तोंड धुवायला लावलं आणि साडी घातली मी आणि गाडीवर बसवली. तिला म्हणलं चल, तिला बसता येईना चक्कर यायची. तिला म्हणलं बस तसंच आता काय करते. म्हणलं नवऱ्याला जर दोन काय, आणि आपल्या समोर असं जर एखादा माणूस वागला तर आपल्याला नाही सहन होत भाऊ बहिणी. माझं पण मला पण काहीतरी वाटतं की असं बोलावं की बाबा आपण एवढं करून का म्हणून असं. मग जर आणि आपण बोलाय गेलं की लगेच भांडणं वाटतात आणि त्याची माणसं त्याची साईड घेतात. आपली कोण साईड घेणार आहे, आपली कोण नाही साईड घेत.
त्याची माणसं त्याची साईड घेते त्यांनी काही बी करू दे. मला म्हणते तू सांभाळते नवऱ्याला काय उपकार करते काय त्याच्यावर. आता बाय तू सांभाळते नवऱ्याला काय त्याच्या उपकार करते सांभाळायचं. प्रत्येक बायको नवऱ्याला सांभाळत असत. बरं आहे म्हणलं तुमचं बरोबर आहे माझ चुकतंय मग काय असंच म्हणायचं. तर त्या दिवशी टेन्शन मध्ये मी निघून गेली. मला तिकडं माहेरला बिगाव वाटत नव्हतं. असं वाटायचं जिथं जाईल तिथं. आणि तसं मी पहिल्यापासून एवढा त्रास काढला म्हणलं तेव्हा मी जरी हे काय मी असं गेली नाही म्हणून तर माझा गैरफायदा घेतला. मी कुठं राहत नाही लेकरं बाळ संसार सोडून कुठं राहत नाही काय नाही. आपल्या लेकरा बाळांसाठी बाबा जाऊ द्या. आपलं गेलं असंच दिवस आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याला काढायच्यात. बरं मला काय म्हणायचं लेकरांच्या भविष्यासाठी आपण तरस काढायचा. बरं तरस काढायचा काम कष्टाचा ठीक आहे. लोकांचं मानसिक तरस बी काढत राहायचं का. काम धंद्याचा एक ठीक आहे. काम कष्ट करायचा त्रास काढावा लागला लोकांचं घेणं देणं जावं. तुम्हाला सांगते एक वर्ष झालं आता नवऱ्याने मला माझं लाईव्ह दाखवलं होतं बघा. मी हल्ले माझ्या डोक्यात अशी एवढाली टिंगड आहे ती एवढाली डोक्षीन हिन टेन्शन मध्ये मी पण डोकी हिन आदून घेतलेली नडगीवर हल्ल्याला नडगी फुटलेली माझी एवढं गुटीवानी असं गुळुम गुळम झाल्याची. माझं शरीर पहिल्यापासून एवढं मार खाल्ला एवढा मार खाल्ला घेण्या देण्याचा काय कारण नसताना अंगाचं साल्ट निघूस तर मी नवऱ्याचा मार खायची. कशासाठी खात होती त्याच्या परपंचासाठी त्याचा परपंच करायचा म्हणून. पण त्याचा परपंच कसा का होईना हलावण वसात केलाय मी. जर एवढं करून जर नवरा त्रास अजून बरं आपलं आता राहिलं नाही त्रास काढायचा दिवस. आता प्रत्येक टायमाला मला होत नाही माझं एवढं अंगण हिन मरणाचं तुम्हाला सांगते असं ठास ठास करतं पहिला मारण हिन खाल्ल्या. तरी पण मी तसंच परपंचासाठी करावं लेकरा बाळ लेकरा बाळांसाठी. जाऊ द्या नवरा नवऱ्याचं काय आज दोन दिवस भांडत परत येत जाग्यावर ह्या आशाने जीवन जगायचं. आता ज्या दिवशी निघून गेली तर माहेरला जाऊ वाटत नव्हतं. माहेरात गेली तर पुरीनं तोंड टाकलेलं. तिचं तासाला पैसे भरलं होतं मी तास तिचं तिला लावलेत ना त्याला पैसे भरलं. तर मग मी म्हणली माझं तास चालू येत आणि म्हणली माझं तास बुडले ना मग म्हणली नुकसान माझच होईल. बर म्हणलं बाय सर म्हणलं त्याला परत काल घेऊन आले. काल पण माझं मन लागत नव्हतं कशा माहेरात होती. चला म्हणला हसून खेळून दोन दिवस कुणाबरोबर तर राही. आणि तसं बी मला किती जरी आमच्यात टेन्शन असलं ना तरी हसायचं लई याड आहे. पहिल्यापासूनच हसून राहायचं. पण काय काय टायमाला एवढं टेन्शन जास्त हे जेव्हा गेलं ना की मग सहनच होत नाही मग डोळ्याचं पाणी तुटत नाही. बस एवढाच फरक आहे भाऊ बहिणी. काय मग ह्या लोकांच्या मनात काय नाही आता तुम्हाला दाखवते का. ही मिशन सुद्धा चिरली मग तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तिला चिरलेली भांडणात बरं का. म्हणजे माझे नुकसान किती प्रत्येक वेळेस नुकसान आपण करून घ्यायचं बरं का. तरी एक शब्द नाही बोलायचा. बोला गेलं की म्हणायचं हिला माझ आलाय लय पैसा कमावते म्हणून माझ लेवानी करते. म्हणजे आपण जर काय बोला गेलं ना आणि तसंच बी काही लोक बी पूस देतात ना हिला माझ महिना आलाय पैसा का. म्हणजे गर्व आहे लय अहंकार आहे. अव जर आपलं जर नुकसान होत असलं ना आपण जर कोणाला काय बोलाय गेलो मग अहंकारण गर्व आहे. गर्व कशाला म्हणतात अहंकार कशाला म्हणतात. मी जर रोज पैशावर झोपली असती म्हणाल अशी रोज इकडं तिकडं साऱ्या दुनियात हिंडाय गेली असती लेकरं बाळ टाकून तर मग ठीक आहे बाबा पैसा लय झाला आणि कुठं बी उडा. म्या कव्वा तरी माझे तुम्हाला वेगळं हे दिसत नाही. तर मी जी पहिली आहे ना तीच आता बी फक्त बदलण जी लोकांचा काही बदलण्याचा दृष्टिकोन आहे ना त्यांनी मी जीवनात काहीतरी थोडीफार प्रगती केली म्हणून त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे मला बघण्याचा. नाही तर जी मी पहिली आहे ना आता जी माझी भाऊ बहीण काय काय व्हिडिओ बघतात ना त्यांना माहित आहे जी पूनम ताई तुमची पहिली आहे ना तीच आता पण आहे. तिच्यात काहीही बदल झालेला नाही. हो का इथं इस्कूर चावी आणली होती अशी मागची इस्कूर चावीचं बुड नसतं का मोठी लांबक इस्कूर ड्रायव्हर आणि त्याचं आणि हो का ही मशीन अख्खी चिरली आहे. हो का ही दिसते का. हो का हिथून जी चिरली हो ही
अख्खी चिरली मशीन. म्हणजे प्रत्येक टायमाला ह्याने असं माझ्या संसार, ही मशीन तुडली, ही सुद्धा मशीन तुडली नवऱ्याने. ही अख्ख त्याचं पायाचं हे दिसतंय का काय तुम्हाला, खाली सगळं तोडलंय. आणि आपण तरी गप बसायचं, बोलायचंच नाही. आपण बोलाय गेलं की आपल्याला अहंकार आहे, माझा आलाय आपल्याला. लय वैताग येतो एक एक दिवस भाऊ बहिणींना, पण सांगायचं कोणाला.